चीनचे आर्थिक आक्रमण थोपवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अभियान सुरू केले असून नागरिकांनी स्वदेशी वस्तूच खरेदी कराव्यात असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी केले आहे. चीनने डोकलामध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भारताने जणू स्वदेशीचा नाराच लावलाय आणि हा स्वदेशीचा नारा फक्त व्हॉट्सअप ट्विटर आणि फेसबुक पुरता मर्यादित राहिला नाही तर याची अंमलबजावणी सुद्धा केलेली पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव भारत निर्मिती संकल्प ते सिद्धी अभियानाला प्रतिसाद देत आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी या दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या गृहउपयोगी स्वदेशी साहित्याच्या प्रदर्शनाचं महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सिद्धी गार्डन येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे उपस्थित होते. तसेच प्रदर्शनाचे समन्वयक योगेश गोगावले, महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुणे महापालिकेतील भाजपचे 50 अधिक नगरसेवक उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या वतीने शहराच्या सर्व भागांमध्ये महापौर बचत बाजार सुरू करणार असून त्याचा प्रारंभ या आठवड्यात कर्वेनगर आणि बानेर या भागात करणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. पुणे शहराच्या दोन भागामध्ये हा बचत बाजार चालेल, एक बानेर परिसर आणि एक कर्वेनगर परिसरामध्ये. आणि डिसेंबर पासून दर शनिवार रविवार शहराच्या चारही कोपऱ्यांमधन वेगवेगळ्या भागांमधन हा महिला बचत बाजार चालणार आहे. त्यामध्ये महिला ज्या उद्योजिका आहेत, जे बचत गट उद्योग करतात, अशा बचत गटांना, अशा महिलांना एक व्यासपीठ आणि कायमस्वरूपी असं त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा बचत बाजार चालणार आहे. हे बचत बाजार दर शनिवार आणि रविवार सुरू राहतील. त्यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टिळक यांनी यावेळी सांगितलंय. मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या शासनाच्या योजनांना प्रतिसाद देत महिला सबलीकरण, स्वदेशीचा प्रसार आणि परदेशात जाणारे चलन थोपवण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन केलं असल्याची माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी यावेळी दिली आहे. ते सिद्धी गार्डन येथे मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावलेले आहेत दिवाळीनिमित्त. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, आकाशकंदील असतील, पंत्या असतील, अगरबत्त्या असतील, अशा विविध वस्तूंच्या स्टॉल्स इथे लावलेले आहेत. इतकंच नाही तर शाकाहारी असेल, मांसाहारी असेल, इथं जेवण सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे. एकंदरीतच काय तर नवनिर्मितीतून भारत या संकल्पनेतून स्वदेशीचा नारा इथे लावण्यात आला आहे. कॅमेरामॅन धनंजय भगतसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.